दिनांक 22/12/2023 तालुका संगमनेर तालुका कृषी अधिकारी संगमनेर यांचा जो भ्रष्टाचार कारभार असतो म्हणजे निविष्ठा घेणं गाईडलाईन न वापरणं जसं शासनाने मार्गदर्शक सूचना ठरवून दिलेल्या आहे पण त्या निविष्ठा घ्यायच्या तुमच्या कंपन्यांना प्रसिद्ध करायचं त्याच्यानंतर मग व्यवस्थित त्याची धनादेश त्यांच्या मार्फत घेऊन त्या कंपनीला अनुदान द्यायचं पण असं काही होत नाही. मग हे काय केलं जातं की मुळातच निविष्ठाचे बिलं घ्यायचे त्या स्वतःच्या मर्जीचे दोन कंपन्यांना असं असतं की 4 ते 5 वर्ष हेच चालू आहे दोन कंपन्यांचे बिलं घ्यायचं रात्रीतून त्यांना अनुदान द्यायचं त्यांच्या परत पैसे घेणे हे वारंवार चालू यांना सांगू नये पण प्रत्येक वेळेस याला 2-3 वर्षापासून आपण सांगतोय याच्यानंतर यांना पुरावे दिले आहेत परंतु याची चौकशी नाही कुठेही नाही की आणि याच्यात सगळ्यात ज्यावेळेस ते बिलं उपयोग कृषी अधिकारी यांच्याकडे जातात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जातात हे संगणमत करून सगळं मंजूर केलं जाते इकडे आणि हे शेतकऱ्याला मला अजूनही कळत नाही की जे शेतकऱ्याला अनुदान आज इतकी भयानक कंडिशन आहे शेतकरी आत्महत्या करतो त्याला 500 रुपये तरी जर अनुदान मिळत असेल तर कोणी नाही म्हणणार नाही DBT मार्फतच द्यायला पाहिजे हे एक झालं. एक दुसरं काही लोक एमआरजीएस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना याच्यात कोर्टात जे माणसं हजेरी आहे कोर्टात कामकाजाला गेलेले त्यांच्या हजेऱ्या काढून पैसे यांच्या नावावर काढले जातात. दुसरं सैन्यात जे लोक जवान मजूर म्हणजे नोकरीला आहेत त्यांच्या नावावर पैसे काढले जात आहेत आणि त्याच्याबद्दल यांच्या तक्रारी केल्या म्हणतात याचं असं काही घडलेलं नाही किंवा पुरावे दिलं तरी म्हणतायत की यांचा चौकशी अधिकारी नेमला होता त्यांच्या सुट्टीचा आणि वरून सांगितलं होतं काही नाही याच्यात तो माणूस दुपारच्या सुट्टीत कोर्टात गेला होता. मला असं वाटत नाही कोर्टाचं काम म्हणजे माणूस सकाळी 8 वाजून गेलेला असतो संध्याकाळी 6 वाजून नाही कोर्टाची पायरी शाळा निश्चित नाही तर सांगितलं जातं नाही एकच आहे प्रत्येक गोष्टीला जे भ्रष्टाचार झाला म्हणजे सर्वात महत्वाचा तालुका कृषी अधिकारी संगमने प्रवीण गोसाई साहेब आणि त्यानंतर उपयोग विलास गायकवाड यांनी चौकशी करावं मुळातच प्रवीण गोसाई साहेब हे स्वतःच या प्रकरणात असल्यामुळे त्यांची चौकशी तरच यंत्री एखादी समिती असेल समिती असेल त्यांची चौकशी व्हावी आणि सगळ्या गोष्टीतून मार्ग निघावा आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. जोपर्यंत न्याय मिळत नाही अन्न आणि पाण्याशिवाय उपोषण आजपासून सुरुवात झाली आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार. माझं मी संगमनेर येथील निम्मा रहिवासी असून सुरेश कांतीलाल बोलत आहे माझं नाव भाई पूर्ण